आज वडखळ पोलीस स्टेशन या ठिकाणी गणपती उत्सव 2022 च्या अनुषंगाने रायगड पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्ताचं ब्रीफिंग, ट्रॅफिक बंदोबस्ताचं पूर्ण वाटप आज या ठिकाणी होतं. टोटल बंदोबस्ताच्या नियोजनामध्ये टोटल आपल्याला आपल्या खारपाडा ते याच्यापर्यंत घाटापर्यंत साधारणपणे 5 DYSP, 50 अधिकारी आणि जवळजवळ 225 कर्मचारी असा हा पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. हा बंदोबस्त हा 6 सेक्टरमध्ये डिवाईड केलेला आहे. प्रत्येक सेक्टरला प्रभारी अधिकारी म्हणून DYSP त्या ठिकाणी नेमलेले आहेत. संबंधित पोलीसचे प्रभारी अधिकारी, त्यांचे अधिकारी आणि त्याचबरोबर आमचा पोलीस स्टाफ, अशा प्रकारचा हा पूर्ण ट्रॅफिकचं नियोजन आहे. 10 ठिकाणी आमच्या पोलीस चौक्या उभारल्या गेलेल्या आहेत. त्या पोलीस चौक्यामध्ये हायड्रा असेल, क्रेन असेल, ॲम्ब्युलन्स असतील, या सगळ्या सुविधा, त्याचबरोबर CCTVसुद्धा त्या ठिकाणी उभारले गेलेले आहेत. जेणेकरून जे काही 2 वर्षानंतरचा हा उत्सव सगळा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. बरेचसे मुंबईकर आज रात्रीपासून, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही वाहतूक बंदच्या 00 वाजेपासून हे आदेश लागू होणार आहेत. त्या अनुषंगाने सगळ्या हेवी व्हेकल गाड्या आज रात्री गोव्यावरून बंद होतील. त्यानुसार आज हा आमचा सगळा बंदोबस्त आज पॉईंटवरती डिप्लॉय होईल आणि आज रात्रीपासून हा बंदोबस्त नियोजन आमच्या रायगड पोलिसाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचंच आज सगळ्यांना बंदोबस्ताचं नियोजन आणि प्लॅनिंगच्या करता या ठिकाणी बंदोबस्त डिप्लॉय झालं. साधारणपणे यावर्षी मागच्या 2 वर्षाच्या कोविडच्या कालावधीनंतर जे काही मुंबईकर उत्सव करताना, त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर उत्सव करता येतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि ही जे काही आपल्या हायवेवरती त्यांना कोणताही त्रास होणार नाही, कमीत कमी थोडं ट्रॅफिकच्या संदर्भात थोडं जाम होणार नाही असं आमची नियोजन आहे. हायवेवर त्यापण पाहत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे बुजवण्याचं कामसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जेणेकरून निश्चितच जे मुंबईकर या रोनी प्रवास करतील त्यांना काही एक सुखद अनुभव किंवा कमीत कमी वेळामध्ये ते आपल्या ठिकाणी पोहोचतील. त्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माननीय SP सरांच्या, अशोक पोलीस सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं नियोजन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आमचं ब्रीफिंग झालं. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.